रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे आषाढी एकादशी आणि आम्ही आणि आरके आज आलो आहोत विठुरायाच्या पंढरीला. संपूर्ण महाराष्ट्राला ज्या परंपरेने एकत्र बांधून ठेवले आहे ती परंपरा म्हणजे वारी. जिथे कोणतीही जात धर्म नाही ती वारी, जिथे गरीब श्रीमंत एकत्र येतो ती वारी, सर्व दुःखांचा विसर पडतो ती वारी, जिथे सगळे समान असतात ती वारी. असे म्हणतात की वारीसारखं सुख सोहळा दुसरा नाही. हजारो वर्षांची परंपरा आज देखील कुठलाही खंड न पडता जपली जात आहे, ती केवळ शेकडो वारकऱ्यांची त्यांच्या विठुरायाप्रती असलेल्या भक्तीमुळे. धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन, अनंत जन्माचा छीन गेल, मज वाटे तयासी आलंगन द्यावे, कदान सोडावे चरण त्याचे. त्रिविध तपांची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे, एका जनार्दनी घडव त्याचे संग, न व्हावा वियोग माझ्याचे. मंडळी, संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत देहू येथून लाखोंच्या संख्येने वारकरी चालत 20 दिवसांचा प्रवास पूर्ण करत पंढरपुरात दाखल होत असतात. असेच संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तनाथ, संत मुक्ताबाई यांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी चालत असतात. हजारो मैलांचे हे अंतर पायी पूर्ण करण्याची बळ ही वारी देत असते. असे सांगितले जाते की संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली. तेव्हापासून 700 ते 800 वर्ष ही परंपरा अखंड चालू आहे. मंडळी, वर्षभरात 24 एकादशी येतात. त्यातील काही मुख्य एकादशीला वारकरी पंढरपुराची वारी करत असतात. त्यातीलच एक महत्त्वाची एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी, जी आषाढ महिन्यात येते. तिला आषाढी एकादशी असे म्हटले जाते. या दिवसापासून पुढील 4 महिने भगवंत निद्रा घेत असल्याचे सांगितले जाते. आई जिजाईच्या कुशीला राजा शिवाजी जन्मला. डोळ्यातून चंद्र भागा आता आटायची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही. मंडळी, जेव्हा नव्हते चारा सर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, असे चंद्रभागेबाबत उल्लेख अनेक पुराणात आढळतात. लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान जसा विठुराया आहे, तेवढेच त्यांचे आराध्य चंद्रभागा माता असल्याने लाखो विठ्ठल भक्त आधी चंद्रभागेत स्नान करतात, मगच देवाच्या दर्शनाला जातात. दुसऱ्या बाजीराव पेशव्याने जेव्हा चंद्रभागेवरील घाटा आणि तटबंदी बांधायला सुरुवात केली, त्याचवेळी हे चंद्रभागा मातेचे मंदिर विदर्भातील संत चोपडीकर बुवा यांनी उभारले होते. मात्र कालांतराने याकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा त्याच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे. मंडळी, जीवनाचा खरा आनंद लुटायचा असेल तर एक वेळ अवश्य आषाढी वारी करा.